Hello students, good morning. See, today we are going to start a new chapter from your Science and Technology Part 2 textbook, 10th standard textbook, and that is chapter number 10, Disaster Management. पहा, अच्छा वीडियो लेक्चर मधे, आपण तुमचा 10th standard चा Science and Technology Part 2 या पुस्तकातील टॉपिक नंबर 10 सुरू करतोय. टॉपिक चे नाव आहे Disaster Management. See, what is mean by disaster? What is the meaning of disaster management? हे आपण सगळं बघणारच आहोत. त्याआधी या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स बघायचे आहेत ते एकदा मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर आपण टॉपिकला सुरुवात करूयात. पहा, सगळ्यात पहिला जो पॉइंट तुम्हाला या टॉपिकमध्ये बघायचा आहे तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? ओके, त्याच्यानंतर जो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर. ओके, कोणता पॉइंट पाहायचा आहे? व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टरचे टाईप्स कोणकोणते आहेत त्याच्यानंतर जो पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे, सिलॅबसमध्ये जो दिलेला आहे तो व्हेरियस इफेक्ट ऑफ डिझास्टर्स. ओके, ऑन एन्व्हायरमेंट, ऑन लिव्हिंग लाईफ, ऑन प्लांट्स, ऑन ॲनिमल्स, ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम, हे सगळं आपल्याला तिथं पाहायचं आहे. नंतर जो पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे, व्हॉट आर द व्हेरियस इम्पॅक्ट्स ऑफ डिझास्टर्स. ओके, काय पाहायचं आहे? इम्पॅक्ट्स काय काय आहेत डिझास्टरचे. त्याच्यानंतर जो पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे तो म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. नेचर काय आहे, नेचर कशा पद्धतीचं असतं, स्कोप काय आहे डिझास्टरचा, म्हणजे थोडक्यात स्वरूप आणि व्याप्ती असं याला म्हटलं जातं, नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. आफ्टर दॅट जो पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे इम्पॅक्ट पाहिला आपण, नेचर अँड स्कोप. त्याच्यानंतर फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ट्रीटमेंट. ओके, जेव्हा डिझास्टर होतात तेव्हा फर्स्ट एड म्हणून काय केलं जातं आणि इमर्जन्सी ट्रीटमेंट. फर्स्ट एड म्हणजेच काय असते तर इमर्जन्सी ट्रीटमेंट असते. जोपर्यंत आपण एखाद्या पेशंटला हॉस्पिटलाइज करत नाही तोपर्यंत त्याचे प्राण वाचावेत म्हणून, त्याचा जीव वाचावा म्हणून जी काही फर्स्ट ट्रीटमेंट दिली जाते त्याला आपण फर्स्ट एड असं म्हणतो बाळांनो. त्याच्यानंतर जो पॉईंट आपल्याला पाहायचा या टॉपिकमध्ये तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. हाऊ द डिझास्टर कॅन बी मॅनेज, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं. सी, सपोज जर का तुमच्या घरामध्ये एखादं फंक्शन असेल तर डिरेक्टली तुम्ही ते फंक्शन करायला घेता का हो? नाही. त्याच्यासाठी आधी काय करता हो, सकाळपासून एक तुमचं मॅनेजमेंट झालेलं असतं, कोणाकडे कोणते कोणती कामं द्यायची, कोणाकडे कोणती कोणती कामं द्यायची, जे घरातले मोठे आहेत ते काय करतील, घरातले जे छोटे आहेत ते काय करतील, आणि अशा पद्धतीनं तुम्ही कलेक्टिवली सगळे मिळून युनिटीनी किंवा युनिटीने तुम्ही ते काम कशा पद्धतीने करता हे एक प्रकारचं मॅनेजमेंट असतं. तसंच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हे देखील आपण पाहणार आहोत. आणि या टॉपिकमधला जो सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे मॉक ड्रिल. ओके, ते आपण जेव्हा पाहणार आहे तेव्हा आपण ते शिकणारच आहोत डिटेल्स. ओके, कोणते पॉईंट पाहिजे हे लक्षात आलेलं आहे. नाऊ लेट्स सी दी टॉपिक डिझास्टर मॅनेजमेंट. द फर्स्ट पॉईंट इज दी डिझास्टर. पहा, आता डिझास्टर म्हणजे काय? डिझास्टरला मराठीमध्ये आपत्ती असं म्हणतात. आता पहा, आपत्ती आणि आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे काय? आपत्ती कोणाला म्हणायचं? आपत्ती येते म्हणजे काय होतं? पहा, आपत्ती म्हणजे काय तर इथं मी व्याख्या लिहिलेली आहे आणि तुम्हाला सांगणार देखील आहे. आत्ताच सध्या आपण सगळ्यांनी फेस केलेली एक डिझास्टर होतं. पहा, कोणतं डिझास्टर? करोनाचं डिझास्टर. डिझास्टरच म्हणू शकतो कारण की ही तुम्हाला सांगून आली का हो? सांगून नाही आलेली. ती कशी आली? अकस्मितपणे आली किंवा अचानकपणे आली, सडनली आलेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे जे होणारे इफेक्ट आहेत हे कसे आहेत? ह्यूज इफेक्ट आहेत, लार्ज इफेक्ट होते. आपण पाहिलं इट कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट, इट कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन लिव्हिंग लाईफ, इट कॉजेस खूप सारे इफेक्ट याच्यामुळं झाले हो की नाही. आपण पाहिलं की इकॉनॉमिकल इफेक्ट पण कसा काय झाला, आर्थिक लॉस कसा काय झाला आपल्याला, इकॉनॉमिकल लॉस कसा काय झाला हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे याच्यावरून आपण डिझास्टर म्हणजे काय सांगू शकतो तर ही एक अशी घटना आहे किंवा ही एक अशी इट इज अ वन काइंड ऑफ अ इन्सिडंट विच हॅपन ऑर विच ऑकर सडनली अँड हॅविंग अ व्हेरियस लार्ज अमाऊंट ऑफ ह्यूज अँड हार्मफुल इफेक्ट्स. ओके, कधीकधी एन्व्हायरमेंटमध्ये असे चेंजेस होतात की ते कसे असतात, हे सडनली होतात आणि अशा भयंकर घटना घडतात की ज्या सडनली होतात आणि त्याचे जे इफेक्ट असतात हे व्हेरी हार्मफुल टू ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, त्याला काय म्हटलं जातं? तर डिझास्टर म्हटलं जातं. सो लेट्स सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिझास्टर.
See, variously dangerous events occur many times in the environment. Those are called as disaster. पहा, बऱ्याचदा पर्यावरणामध्ये अशी घटना घडते की जी कशी असते व्हेरियसली डेंजरस इव्हेंट ऑकर मेनी टाईप्स इन द एन्व्हायरमेंट. बऱ्याचदा पर्यावरणामध्ये अशा काही भयानक घटना घडतात की ज्याचे होणारे परिणाम हे खूप कसे असतात, हो डेंजर असतात, डेंजरस इफेक्ट असतात. आणि ही जी घटना घडते ही कशी असते, सडन असते, म्हणजे आकस्मितपणे होते, अचानकपणे होते. आपल्याला सांगून येणार आहे का, जर का एखादं सायक्लॉन असेल तर तुम्हाला सांगून येतं का, अर्थक्वेक होतात हे सांगून होतं का, ह्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, डिझास्टर म्हटलं जातं. काही डिझास्टर हे पर्पजली घडवून आणलेले पण असतात आणि काही डिझास्टर हे नॅचरली ऑकरिंग असतात. आणि अशा ज्या थिंग्स असतात, असे जे इन्सिडंट्स असतात जे एन्व्हायरमेंटमध्ये अचानकपणे घडतात, त्यांना सगळ्यांना काय म्हटलं जातं, डिझास्टर असं म्हटलं जातं. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? सी, द नेक्स्ट पॉईंट इज द टाईप्स ऑफ डिझास्टर. व्हॉट आर द व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर? आता टाईप्स, टाईप्स म्हणजे प्रकार. ओके, टाईप्स कोणते कोणते आहेत, दीज आर दी बेसिक वन. तुम्हाला याच्यापेक्षा डिटेल आणखी बघायचे आहेत, हे फक्त जस्ट एक बेसिक म्हणून. बेसिक दोन हे महत्त्वाचे टाईप्स आहेत आणि याला मग सब टाईप्स अजून खूप सारे आहेत की जे आपण बघणारच आहोत. ओके, पहा, देर आर मेनली टू टाईप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय समजलं? आता डिझास्टरची एक डेफिनेशन आपण पाहिली की जी खूप छोटी होती. काय होतं, पर्यावरणामध्ये कधीकधी अचानक अशा भयानक आणि भयंकर अशा घटना घडतात अचानकपणे, त्याला डिझास्टर असं म्हटलं. तर युनायटेड नेशननी केलेली डिझास्टरचे डेफिनेशन काय आहे पाहूयात. दी सडन इव्हेंट दॅट लीड्स टू दी ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. पहा, इट इज ऑल्सो इझी वन, बट याच्यामध्ये जे ह्यूज आणि सडन हे दोन वर्ड आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. व्हाय दीज टू वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट? सी, द सडन इव्हेंट्स दॅट लीड्स टू दी ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. द सडन इव्हेंट दॅट आर ऑकर इन द एन्व्हायरमेंट विच लीड्स टू, असे काही प्रसंग किंवा अशा काही भयानक घटना एन्व्हायरमेंटमध्ये घडतात विच लीड्स टू ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे जे काही आपण जीवितहानी वित्तहानी म्हणतो त्याची काय होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. म्हणजे असे सडन चेंजेस असतात की ज्याच्यामुळं होणारे जे हार्मफुल इफेक्ट असतात हे लगेच भरून निघण्यासारखे नसतात. अशा इन्सिडंट्सला काय म्हटलं जातं, डिझास्टर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, ते म्हणजे ह्यूज अँड सडन. ह्यूज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आणि सडन म्हणजे अचानकपणे, आकस्मितपणे काही पर्यावरणामध्ये भयानक घटना घडतात त्यांना डिझास्टर असं म्हटलं जातं, की ज्यामुळं मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते याला काय म्हटलं जातं, डिझास्टर असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला समजलं असेल. सी, नाऊ ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. जर का तुम्हाला विचारलं डिफाईन डिझास्टर तर तुम्हाला ही आधी लिहा फॉर वन मार्क, आणि त्याच्यानंतर इथं जी दिलेली आहे ती लिहिली तरी चालेल. ओके, नाऊ लेट्स सी व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिझास्टर. देर आर मेनली टू टाईप्स ऑफ डिझास्टर. द फर्स्ट वन इज दी नॅचरल डिझास्टर अँड द सेकंड वन इज दी मॅनमेड डिझास्टर. ओके, नॅचरल डिझास्टर. आता नॅचरल डिझास्टर, द वर्ड इट सेल्फ इंडिकेट दॅट. पहा, जेव्हा एखादं हेडिंग असतं, एखादा वर्ड असतो, तेव्हा त्याचा अर्थ त्याच्यातच दडलेला असतो किंवा त्याचं अर्ध उत्तर हे त्या हेडिंगमध्येच असतं. आपण ते वर्डनुसारच समजून घेत जाणार आहोत. डिझास्टर म्हणजे काय समजलं तुम्हाला? आता जो काही मॅनेजमेंट वर्ड आहेत ना, ते मी तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा सांगणार आहे. नाऊ सी टाईप्स, नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर. नॅचरल, द डिझास्टर विच कॉजेस ड्यू टू दी नॅचरल ॲक्टिव्हिटी. व्हेरी व्हेरी इझी वन, सिम्पल सिम्पल डेफिनेशन आपण बघणार आहोत आणि सिम्पल सिम्पल वेनीच ते काय करणार आहे, अंडरस्टँड करून घेणार आहे. ओके, काय म्हटलं मी, दी डिझास्टर विच कॉजेस ड्यू टू नॅचरल ॲक्टिव्हिटी, त्याला आपण नॅचरल डिझास्टर म्हणतो. आणि द डिझास्टर विच कॉजेस ड्यू टू मॅनमेड ॲक्टिव्हिटीज आर नोन ॲज मॅनमेड डिझास्टर. ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात त्या ज्या ॲक्टिव्हिटी मॅनमेडमुळे होतात त्या की ज्या हार्मफुल असतात त्यांना काय म्हटलं जातं, मॅनमेड डिझास्टर. आणि ज्या नॅचरल ॲक्टिव्हिटीमुळे एन्व्हायरमेंटला धोका होतो, एन्व्हायरमेंटचं जे काही बॅलन्स्ड असतो तो अनबॅलन्स्ड होतो, त्याला काय म्हटलं जातं, नॅचरल डिझास्टर. डिझास्टर कॉजेस ड्यू टू नॅचरल ॲक्टिव्हिटी, डिझास्टर कॉजेस ड्यू टू मॅनमेड ॲक्टिव्हिटीज. मग
नॅचरल डिझास्टरचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत आणि मॅनमेड डिझास्टरचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. द फर्स्ट वन इज द नॅचरल डिझास्टर, पहा. आणि त्याचं एक्झाम्पल आहे फर्स्ट फ्लड्स. फ्लड्स म्हणजे इट इज ऑल्सो नोन ॲज, मराठीमध्ये याला महापूर असं म्हणतात. देन पहा, महापूर हा सांगून येतो का हो तुम्हाला पावसाळ्यामध्ये, हा आता मी येणार आहे, किंवा आपल्याला सांगितलं जातं का की पूर येणार आहे? नो, इट इज अ सडनली हॅपन, इट इज अ सडनली ऑकर इन द एन्व्हायरमेंट. असे जे सडन चेंजेस असतात एन्व्हायरमेंटमधल्या त्यालाच डिझास्टर असं म्हटलं जातं. द फर्स्ट वन इज द फ्लड्स. फ्लड्स हा कसा आहे, नॅचरल डिझास्टर आहे. आफ्टर दॅट वोल्कॅनोज. वोल्कॅनो म्हणजे याला मराठीमध्ये ज्वालामुखी असं म्हणतात. आफ्टर दॅट सायक्लॉन्स. सायक्लॉन्स म्हणजे जी काही मोठमोठी वादळे असतात, जी काही वावटळी वादळे असतात, अशी चक्रीवादळे असतात ना, त्यांना सायक्लॉन्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अर्थक्वेक्स. ऑल ऑफ यू नो दॅट वेल नोन एक्झाम्पल आहे अर्थक्वेकमध्ये, अँड 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलेला देखील आहात, डिटेल स्टडी तुम्ही अर्थक्वेकचा केलेला आहे. अँड आफ्टर दॅट वेट अँड ड्राय फेमाईन, मीन्स इट इज नोन ॲज दुष्काळ. वेट अँड ड्राय म्हणजे ओला आणि सुका दुष्काळ, हे जे काही आहेत यांना नॅचरल डिझास्टर असं म्हटलं जातं. बाळांनो, विच कॉजेस ड्यू टू नॅचरल ॲक्टिव्हिटीज, त्यांना काय म्हटलं जातं, नॅचरल डिझास्टर. आफ्टर दॅट मॅनमेड डिझास्टर, द डिझास्टर विच कॉजेस ड्यू टू मॅनमेड ॲक्टिव्हिटीज. इथं लिहूयात आपण कॉज ड्यू टू मॅनमेड ॲक्टिव्हिटीज. ओके, and here is the cause due to natural activities. Okay, see what are the man-made disasters. First is the bomb spot. Okay, after that fire. Fire म्हणजे आग. आता fire ही अशी disaster आहे की जी बोथ टाईपमध्ये आपण लिहू शकतो, म्हणजे दोन्हीकडे सुद्धा लिहू शकतो. वाय? बिकॉज कधी कधी काय होतं, वणवा लागतो. बघा, मोठमोठे जंगलं असतात किंवा काय असतात, मोठमोठी शेतं असतात, तिथं वणवा अचानकपणे पण लागतो. आणि काय होतं, कधी कधी ते पर्पजली पण घडवून आणलेलं असतं, मॅनमेड माणसांकडून ते पर्पजली पण घडवून आणलेलं असतं. सो दिस टाईप ऑफ डिझास्टर कॅन बी इन्क्लुडेड इन बोथ टाईप्स, म्हणजे याला नॅचरल पण म्हणू शकतो आणि आपण मॅनमेड पण म्हणू शकतो. आफ्टर दॅट स्ट्राईक्स ऑफ वर्कर. स्ट्राईक्स ऑफ वर्कर बघा, आता स्ट्राईक्स म्हणजे काय म्हणतो आपण, काय म्हणतो, हडताल. हडतालला मराठी शब्द काय आहे, संप. स्ट्राईक्स ऑफ वर्कर्स, हां संप. पहा, वर्कर्स जे संप करतात ते कसे करतात, अचानकपणे करतात. आणि त्यांचा जो पिरियड ऑफ टाईम असतो, म्हणजे ते किती काळापर्यंत, किती वेळापर्यंत करतील, हे त्यांना देखील माहीत नसतं. आणि ह्याच्यामुळं काय होतं, खूप सारे लॉसेस होतात तिथं. सो स्ट्राईक्स ऑफ वर्कर, इट इज अ वन काइंड ऑफ मॅनमेड डिझास्टर. आफ्टर दॅट रायझिंग लेवल ऑफ ओशन, म्हणजे समुद्र तळाची पातळी वाढणे. ओके, अँड आफ्टर दॅट डेझर्टिफिकेशन. दीज आर वेल नोन एक्झाम्पल फॉर मॅनमेड डिझास्टर. ऑल ऑफ यू, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड वॉट इज मीन बाय डिझास्टर अँड वॉट आर दी व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर. सी, आत्ताच आपण मेन दोन टाईप्स पाहिले, जे मेन टाईप्स होते डिझास्टरचे, नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. ओके, ते आपण पाहिलेले. जस्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण थांबतो आहे आता, बट आपण कंटिन्यू करतो आहे पुढं. सी, हिअर आर सम एलार्ज क्लासिफिकेशन फॉर टाईप्स ऑफ डिझास्टर. आणि ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. देअर आर मेनली थ्री टाईप्स ऑफ, ते तर आहेतच, ते मेन आहेत तुमचे. आणि त्या दोन मेन टाईप्समध्ये कोणते आणखी सब टाईप्स येतात, किंवा 10th स्टँडर्डला गेल्यानंतर थोडंसं पुढं जाऊन आपल्याला डीप स्टडी करायचा आहे डिझास्टरचा, ते म्हणजे देर आर मेनली थ्री टाईप्स ऑफ डिझास्टर. जिओफिजिकल, ओके, भूभौतिक म्हटलं जातं याला. बायोलॉजिकल, जैविक. आणि तिसरं जे आहे हे मॅनमेड, त्याला कृत्रिम किंवा मानवनिर्मित डिझास्टर म्हटलं तरी चालेल. कोणते सांगितले मी तुम्हाला, द फर्स्ट वन इज द जिओफिजिकल, मीन्स भूभौतिक. जिओ भूगर्भ, जिओलॉजी. फिजिकल भौतिक, भूभौतिक. ओके, द सेकंड वन इज द बायोलॉजिकल. बायोलॉजिकल म्हणजे जैविक. आणि तिसरे जे आहेत ते मॅनमेड, याला कृत्रिम असं देखील म्हटलं जातं. ओके,
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये देखील आणखी सब टाईप्स आहेत. एक आहे जिओलॉजिकल आणि दुसरा आहे ॲटमॉस्फिअरिक. कशामध्ये? जिओफिजिकलमध्ये. जिओफिजिकलचा अर्थ मी काय सांगितला होता तुम्हाला? भूभौतिक. ओके, सेकंड वन हियर इज द बायोलॉजिकल, इट मीन्स जैविक. अँड थर्ड वन इज द मॅनमेड, म्हणजे कृत्रिमरित्या किंवा मानवाने निर्माण केलेले. ओके, आता आपण वन बाय वन फक्त एक्झाम्पल्स बघूयात. डिटेल स्टडी करत बसायचं म्हटलं तर एवढे सगळे संपणार नाहीत, फक्त जस्ट सांगता सांगता मी तुम्हाला प्रत्येकाबद्दल माहिती सांगणार आहे. लेट सी द फर्स्ट टाईप, जिओफिजिकल. ओके, इट इज मेनली डिवायडेड इन टू टू सब टाईप्स. द फर्स्ट वन इज द जिओलॉजिकल अँड द सेकंड वन इज द ॲटमॉस्फिअरिक. सी जिओलॉजिकल, आता जिओलॉजिकल म्हणजे भूगर्भीय असं म्हणू शकतो आपण. आणि दुसरं म्हणजे ॲटमॉस्फिअरिक, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, त्याला आपण वातावरणीय असं देखील म्हणू शकतो. सी कोणकोणते आहेत जिओलॉजिकल, म्हणजे जे जमिनीच्या भूपृष्ठामध्ये होतात, विच अकर इन दी इनसाइड ऑफ दी अर्थ किंवा बिलो दी अर्थ. ओके, त्याच्या आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये जे कोणते कोणते होतात जिओलॉजिकल डिझास्टर्स, ते आता आपण पाहणार आहोत. द फर्स्ट वन इज दी अर्थक्वेक. ओके, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. दुसरे आहेत वोल्कॅनोज, जी काही ज्वालामुखी असतात त्यांना वोल्कॅनोज आपण म्हणतो. याचं स्टडी देखील तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये केलेलं आहे. अर्थक्वेकचा डिटेल स्टडी तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये केला आहे. त्याच्यानंतर सुनामी आहेत, लँडस्लाईड्स आहेत. लँडस्लाईड तुम्ही शिकलाय, म्हणजे काय हो, दरड कोसळणे किंवा भूस्खलन असं देखील आपण म्हणतो. त्याच्यानंतर लँडफॉल, ओके, जमिनी कोसळणे किंवा दरड कोसळणे, लँडफॉल, इरोजन असेल. ओके, अल्कलायझेशन म्हणजे क्षारीकरण होणे. अल्कली वाढतात म्हणजे काय होतात? क्षार वाढतात, त्याला काय म्हटलं जातं? अल्कलायझेशन असं म्हटलं जातं. आणि लास्ट वन इज दी फ्लडिंग, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे महापूर किंवा आता फ्लड असेल तर आपण महापूर म्हणू शकतो, पण फ्लडिंग असेल तर त्याला जलप्रलय असं म्हणायचं. बाळांनो काय म्हणायचं याला? जलप्रलय. आणि हे कशाचे अंडर जातो सगळे? हे सगळे जे आहेत हे कसे आहेत? तो नॅचरल डिझास्टर. हे सगळे जे आहेत हे कसे आहेत? नॅचरल डिझास्टरच्या अंडर येतात हे सगळे. सी ॲटमॉस्फिअरिक डिझास्टर कोणते कोणते आहेत? द फर्स्ट वन इज दी हॉट अँड कोल्ड वेव्स. ओके, उष्ण आणि शीतलाटा. आफ्टर दॅट स्नो स्टॉर्म्स, जे काही बर्फ पडतो, स्नोफॉल्स, सायक्लॉन्स, हेलस्टॉर्म, ड्राऊट्स आहेत, फ्लड, मेटेरियोराईट्स, म्हणजे याला काय म्हटलं जातं? तर याला उल्कापात असं म्हटलं जातं, म्हणजे अचानकपणे आकाशातून उल्कापात होतो पहा, त्याला उल्कापात असं म्हणतात. आणि नंतर सनस्पॉट म्हणजे सूर्यावरील डाग. हे जे आहेत हे ॲटमॉस्फिअरिक आहेत. अँड दीज टू आर कलेक्टिवली नोन ॲज जिओफिजिकल. ओके, याचं काही डिटेल स्टडी नाही आहे तुम्हाला, फक्त प्रत्येक टाईप तुम्हाला कोणकोणत्या टाईपच्या अंडर येऊ शकतो हे तुम्हाला वन मार्कसाठी किंवा एखादं मॅच दी पेअरमध्ये असू शकेल. ओके, द नेक्स्ट वन इज दी बायोलॉजिकल. इट इज मेनली डिवायडेड इन टू सी बायोलॉजिकल फॅक्टर मेनली डिवायडेड इन टू टू पार्ट्स. द फर्स्ट वन इज द ॲनिमल, सेकंड वन इज द प्लांट्स. ओके, तर प्लांट्समध्ये असणारे कोणते आहेत ते पहा. फॉरेस्ट फायर, जे मोठमोठे जंगलामध्ये वनवे लागतात ते. फंगल डिसीज स्प्रेडिंग ब्लिस्टर. फंगल डिसीज स्प्रेडिंग ब्लिस्टर म्हणजे असा एक फंगल डिसीज सांगितला आहे की ज्याचं नाव ब्लिस्टर आहे. सी वीड, वीड म्हणजे तण फैलाव. अचानकपणे फार्ममध्ये काय होतं तर ॲग्रिकल्चरल लँड जे असतात त्याच्यामध्ये काय होतं तर मोठ्या प्रमाणावरती असं तण फैलाव होतं, म्हणजे अचानकपणे अनवॉन्टेड वीडची काय होते तिथं ग्रोथ होते. ती देखील इट इज अ वन काइंड ऑफ अ बायोलॉजिकल डिझास्टर. आफ्टर दॅट कॅरेट ग्रास, म्हणजे याला काय म्हटलं जातं? गाजर गवत. आणि द सेकंड लास्ट वन इज दी कॉमन ग्रास, म्हणजे तण फैलाव. ओके, अशा पद्धतीचे जे आहेत हे कशाच्या अंडर येतात? इट इज कमिंग अंडर द डिझास्टर फॅक्टर, दॅट इज नथिंग बट दी बायोलॉजिकल डिझास्टर. सी बायोलॉजिकल डिझास्टरमधला जो सेकंड आहे तो आहे ॲनिमल्समुळं जे होणारं डिझास्टर आहे ते. आता ॲनिमल्समुळं आपण 10th स्टँडर्डला 9th स्टँडर्डला स्टडी केलेला आहे पहा. काही काही इन्फेक्शियस व्हायरसेस आणि बॅक्टेरिया जे असतात याला कॉज कोण असतं तर ॲनिमल्स देखील असतात. तुम्हाला माहिती आहे मध्ये एकदा स्वाईन फ्लू हा डिसीज आला होता इन सम वॉट इयर, आय थिंक 2008 अँड 2010 इन बिटवीन. ओके, जेव्हा मी MSC ला होते
2010 आणि 2008 आणि 10च्यामध्ये काय झालं होतं, स्वाईन फ्लू हा एक डिसीज आला होता आणि त्याचा जो व्हायरस होता हा H1N1 होता. आणि तो व्हायरस कुणाच्या थ्रू स्प्रेड झाला होता माहिती आहे का? तो व्हायरस पिग या ॲनिमलकडून स्प्रेड झाला होता मेक्सिको या देशामध्ये. सो असे जे डिझास्टर असतात, इट इज अ वन काइंड ऑफ अ डिझास्टर जे अचानकपणे, जसं की आत्ता करोना आलेला आहे, ओके, त्याला काय म्हटलं होतं, ॲनिमल इज कमिंग अंडर दी बायोलॉजिकल डिझास्टर. सी, इन्फेक्शियस व्हायरसेस अँड बॅक्टेरिया विच कॉजेस व्हेरियस डिसीजेस लाईक कॉलरा, मलेरिया, हिपॅटायटिस अँड प्लग. ओके, प्लग हा पण काय झाला होता, तर प्लग हा देखील ॲनिमलमुळे झाला होता. ऑल ऑफ यू नो दॅट प्लग हा कधी, म्हणजे जेव्हा माझे पप्पा वगैरे, आजी आणि आजोबा यांच्या काळामध्ये जो आलेला होता तो प्लग होता. प्लग इट इज कॉज ड्यू टू कॉज बाय द ॲनिमल रॅट. तो कोणामुळे आलेला होता, उंदरांच्यामुळे आलेला होता. नंतर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मलेरिया, ऑल ऑफ यू नो दॅट मलेरिया कोणामुळे होतं, तर एक डासाचा प्रकार आहे ॲनाफिलिस डास हा जो आहे याच्यामुळं मलेरिया होतो. इन्सेक्ट्स, इन्सेक्ट्स म्हणजे काय हो, वेगवेगळ्या पद्धतीचे पेस्टिसाइड्स असतात, किंवा इन्सेक्ट्स म्हणजे टोळधाड असं देखील त्याला म्हटलं जातं. नंतर बाईट्स ऑफ पॉयझनस ॲनिमल्स, म्हणजे काही काही ॲनिमल्स असतात त्यांचे जे बाईट्स असतात ते कसे असतात हो, तर पॉयझनस असतात, विषारी असतात, अशामुळे देखील वेगवेगळ्या पद्धतीचे डिझास्टर येऊ लागतात विच इज कमिंग अंडर दी बायोलॉजिकल डिझास्टर. द थर्ड टाईप इज दी मॅनमेड डिझास्टर, इज मेनली डिवायडेड इन टू टू टाईप्स, अननोन अँड इंटरनॅशनल. ओके, आता अननोनमध्ये कोणते आहेत पहा, पॉयझनस गॅसेस, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं कुठं, न्यूक्लिअर रिॲक्टर किंवा न्युक्लिअर प्लांट जे असतात तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं, तेव्हा त्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या वेळेस जर का थोड्या जरी प्रमाणात थोडंसं जरी लिकेज झालं ना, तरी काय होतं, त्या केमिकल रिॲक्टर्समधून, त्या न्युक्लिअर रिॲक्टर्समधून हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. बाळांनो, कोणकोणते हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात, तर युरेनियम, प्लॅटिनम यासारखे जे हार्मफुल गॅसेस असतात, युरेनियम, प्लॅटिनम, सी, रेडिओएक्टिव मटेरियल, असे जे हार्मफुल गॅसेस असतात तेव्हा ते बाहेर पडतात. सी, आफ्टर दॅट ॲटॉमिक टेस्ट. ओके, वेगवेगळ्या ज्या काही अणुचाचण्या असतात, अणुचाचण्या न्युक्लिअर केमिस्ट्रीमध्ये हे सगळं येतं, आणि न्युक्लिअर केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲटॉमिक टेस्ट केल्या जातात. अशा वेळी देखील जर काही लिकेजेस झालं तर अशा पद्धतीचे डिझास्टर होतात. सी, अनप्लॅन्ड ॲक्शन्स अँड ॲक्सिडेंट्स. ओके, हे सगळं अननोनमध्ये येणार, अँड द रिमेनिंग वर आर इन्क्लुडेड इन द टाईप इंटरनॅशनल. आता इंटरनॅशनल कोणते कोणते आहेत, तर वॉर. आता वॉर म्हणजे युद्ध, वर्ल्ड वॉर असेल, द फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर. ओके, आता जे चाललेलं असतं सतत आपलं भारत आणि पाकिस्तान, किंवा चीन आणि अमेरिका, दीज आर दी मॅनमेड डिझास्टर्स विच आर कॉज ड्यू टू मॅनमेड ॲक्टिव्हिटीज कॉल्ड ॲज मॅनमेड डिझास्टर. सी, वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट. मग अशी मी काय म्हटलं होतं, बॉम्ब स्फोट, इट्स ओके, बॉम्ब ब्लास्ट म्हणा नाही तर बॉम्ब स्फोट म्हणा, बट पेपरमध्ये लिहिताना बॉम्ब ब्लास्टच लिहा. ओके, द नेक्स्ट वन इज दी फोर्स्ड मायग्रेशन. फोर्स्ड मायग्रेशन म्हणजे पहा, जबरदस्तीनं केलेलं स्थलांतरण जे असतं, म्हणजे पहा एखाद्या ठिकाणाहून जे काही आतंकवादी लोक असतात ते काय करतात, एखाद्या कम्युनिटीला, एखाद्या समाजाला जबरदस्तीनं मायग्रेट व्हायला सांगतात. हे जे आहे हे इट इज अ वन काइंड ऑफ अ मॅनमेड डिझास्टर विच इज कॉज ड्यू टू आर विच आर ऑकर्ड बाय हॅपन ड्यू टू दी मॅन्स. ओके, टेररिझम इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ अ मॅनमेड डिझास्टर. रेप्स, मॅनमेड डिझास्टर. चाइल्ड लेबर, बालकामगार, हे देखील कसे आहेत, तो मॅनमेड डिझास्टर आहेत. ओके, इकडचे जे आहेत ना, सी, दीज टू टाइप्स कमिंग अंडर, जनरली आपण कोणते दोन टाईप्स पाहिले, तर एक म्हणजे नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. इकडचे जे आहेत ना ते सगळे तुम्ही कशामध्ये घालू शकता, नॅचरल डिझास्टरमध्ये, आणि जे मॅनमेडचा कॉलम आहे ना तो तुम्ही मॅनमेडमध्ये घालू शकता. ओके, तो फक्त कशासाठी राहील, मॅनमेडमध्ये राहील, की जो कॉज ड्यू टू मॅनमेड ॲक्टिव्हिटीज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हे व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित समजले असेल. आपण एकूण दोन कन्सेप्ट इथं पाहिलेले आहेत, जे आपल्या सिलॅबसमध्ये दोन सुरुवातीच्या कन्सेप्ट होत्या, द फर्स्ट वन इज दी डिझास्टर, सेकंड वन इज दी टाइप्स ऑफ डिझास्टर. हे दोन आपण पाहिलेलं आहे. सी, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर, आय मीन अगेन टेल यू, डिझास्टर इट इज अ वन काइंड ऑफ अ थिंग ऑर इट इज अ इन्सिडंट दॅट ऑकर सडनली इन द एन्व्हायरमेंट अँड हॅविंग डेंजरस इफेक्ट ऑन दी एन्व्हायरमेंट अँड लाईफ अँड प्रॉपर्टी.
huge and sudden effect which causes a harmful effect on life and property. Life आणि property म्हणजे काय हो, तर जीवितहानी आणि वित्तहानी. आता जीवितहानी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अंडरस्टँड होऊ शकतं, जीवितहानी म्हणजे माणसं मरतात मोठ्या प्रमाणावरती, भूकंप होतात. आता जेव्हा भूकंप होतात तेव्हा फक्त माणसे मरतात का हो, तर त्याच्याखाली ती जमिनीखाली गाडली जातात, वॉल्कॅनोज येतात, महापूर येतात, फ्लडिंग्स होतं. तेव्हा फक्त मॅनमेडलाच त्रास होतो का? नाही. तर प्रॉपर्टी, आता प्रॉपर्टी म्हणजे काय, दागदागिने पैसा वगैरे हे का? नो, इट्स रॉंग. मग कशी प्रॉपर्टी? प्रॉपर्टी म्हणजे सी आपलं जे काही असतील का, विजेचे खांब असतील, जे काही आपल्या वापरासाठी मॅन जे लोकांना लागतात त्याला प्रॉपर्टी म्हणायचं, त्याला वित्तहानी म्हणायचं. विजेचे खांब असतील, त्याच्यानंतर तुमचे नळ असतील, पाईपलाईन्स असतील, ह्याची जी काही नासाडी होते किंवा याची जी काही नाश पावतात हे याला म्हणायचं वित्तहानी. ती हार्मफुल इफेक्ट ऑन लाईफ अँड प्रॉपर्टी. आय होप तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं असेल. आपण दोन कन्सेप्ट याच्यामध्ये बघितल्या, एक म्हणजे व्हॉट इज मीन बाय डिझास्टर, अँड देर आर मेनली टू टाईप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. आणि एक डिटेल स्टडी आपण आत्ता एक केलेला आहे, ह्यूज एक मोठं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे, विच कमिंग अंडर दी नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर, विच कन्सिस्ट ऑफ मेनली थ्री टाईप्स, जिओ फिजिकल, बायोलॉजिकल अँड द थर्ड वन इज द मॅनमेड. नाऊ वी विल स्टॉप हिअर, वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.